शासकीय सेवेत काम करणाऱ्या शिक्षकांना बाहेर व्यवसाय म्हणून क्लास चालवण्यात महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार मनाई असून देखील नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय सेवेतील शिक्षक कोचिंग क्लासेस चालवतात, त्यामुळे खासगी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. खासगी कोचिंग क्लासेस संघटनेद्वारे गेल्या वर्षभरापासून या मोहिमेचा पाठपुरावा केला जातो आहे, परंतु शासन व शासकीय सेवेत काम करणारे शिक्षक याकडे दुर्लक्ष करत आहे. यापुढेही असं सुरू राहिलं तर आमचा आमरण उपोषणाला बसून आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिली. आमच्या शहरात गेल्या वर्षभरापासून आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे आणि या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. आम्ही प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे लोक जे शाळेतील जे शाळेत पण शिकवतात आणि स्वतःच्या घरी पण क्लासेस घेतात यांच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन छेडलेलं आहे. आमचे उपासमार होते हे शाळेतील शिक्षक, त्यांच्या शाळेत मुलांना प्रॅक्टिकलचे मार्क असतील, इतर गोष्टी आम्ही दाखवून घरी 100 अधिक विद्यार्थी संख्या घेऊन हे राजरसपणे क्लासेस घेत आहेत आणि याच्यामुळे आमच्या सर्व क्लासेसवरती परिणाम होत आहे. आमची विद्यार्थी संख्या आज 1, 2 आणि 10 अशी येऊन ठेपलेली आहे. तर आम्ही मीडियाला विनंती करतो, जर का हे बंद झालं नाही तर आम्ही प्रशासनकर्त्यांना एक इशारा देऊ इच्छितो की हे आंदोलन पूर्ण राज्यभर पसरेल आणि आमची उपासमार जर थांबली नाही तर आम्ही आमच्या बायका मुलांसह थेट मुंबईपर्यंत आम्ही आंदोलन छेडणार आहोत, मुख्यमंत्र्यांपर्यंत आंदोलन घेऊन जाणार आहोत. आम्ही उपोषण करणार आणि ते पण आमरण उपोषण करणार आहोत.